लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारांची घोषणा केली असली तरी महाराष्ट्रात मात्र महायुतीतल्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. त्यामुळे महायुतीतले छोटे पक्ष अस्वस्थ आहेत. भाजपसोबत असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आता महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. पाहूयात याच संदर्भातला हा खास रिपोर्ट. महादेव जानकर मवियात जाणार, जानकरांना माढा देण्याची पवारांची तयारी, माढ्याच्या बदल्यात बारामती भक्कम करणार. याआधी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या महादेव जानकरांनी महाविकास आघाडीत जाण्याचा पर्याय खुला ठेवल्याचे संकेत दिले. एवढेच नाही तर शरद पवारांनी जानकरांना माढ्यामधून लढण्याची ऑफर दिल्याचंही त्यांनी सांगितलंय. तर जानकर भाजपसोबतच राहतील असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलाय. महाआघाडीवर अजून कुणावर नाही, स्वतंत्र आम्ही आहे. पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो की काल त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एक माढ्याची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देतो. पण काँग्रेस आणि उद्धव साहेबांचा अजून रिपोर्ट येत नाही, तेवढं आम्ही स्वतंत्रच तयारी चाललेली आहे आता सध्याला राष्ट्रीय समाज पक्षाची. नाही नाही, आजच्या बैठकीचं काही निमंत्रण दोघांचंही नाही मला कुणाचं मिळतं. तिनं बरोबर होतोच ना, आम्ही तिनं काय हे करायचं केलं. अजून ह्या दोन जागा जिथं सुटतील तिथं आम्ही विचार करतो. एखादा पहिलीच बैठक आहे, एखादा पक्ष राहिला असेल तर पुढच्या वेळेला करेक्शन करू. आणि महादेवराव जानकरांच्या बाबतीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे संदीप खर्डेकरांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. महादेवराव जानकर हे भारतीय जनता पार्टीशी महायुतीशी असोसिएशन सोडून कुठेही जाणार नाहीत हे मी छाती ठोकपणे सांगतो. जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्यात महायुतीच्या घटक पक्षांच्या बैठकीत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेसोबतच लोक जनशक्ती पार्टी, RPI, शिवसंग्रामसारख्या छोट्या पक्षांनाही निमंत्रण मिळालं. पण महादेव जानकरांच्या रासपला बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं नाही, त्यामुळे जानकर नाराज आहेत. महायुतीत बाजूला पडलेल्या जानकरांना माढ्याची ऑफर देऊन पवारांनी गुगली टाकली आहे. बारामती, माढा या मतदारसंघांमध्ये महादेव जानकर यांच्या पाठीशी धनगर समाजाची ताकद आहे. जानकरांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणावर मतदान झालं होतं. जानकरांनी मवियाशी हातमिळवणी केल्यास बारामतीत सुप्रिया सुळेंना त्यांचा फायदा होऊ शकतो. जानकरांची हीच ताकद लक्षात घेऊन शरद पवारांनी त्यांना माढ्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. स्वतः शरद पवार 2009 माढ्यातून लोकसभेवर निवडून गेले होते. माढा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी नेहमीच महत्वाचा राहिला आहे. बारामतीत यावेळी अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. अजितदादांचं आव्हान मोडीत काढण्यासाठी जानकरांना सोबत घेऊन सुप्रियांना ताकद देण्याचा पवारांचा प्रयत्न असू शकतो. 2014 जानकर महायुतीत होते, आता सध्या ते कुठे आहेत याबद्दल त्यांनी पत्ते उघड केलेले नाही आहेत. 2014 महादेव जानकरांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. सुप्रिया सुळेंना 521,562 मतं मिळाली होती तर जानकरांना 451,843 मतं मिळाली होती. महादेव जानकर माढा आणि परभणी या दोन जागांसाठी आग्रही आहेत, त्यामुळे माढ्याची पवारांची ऑफर ते स्वीकारणार का हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.